जिमच्या बाजूला नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेनं लावलेली कोंबडी वड्याची गाडी हटवण्यात आली आहे. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही गाडी हटवण्यात आली आहे. यावरून स्वाभिमानी आणि शिवसेनेतला संघर्ष चिघळण्याची चिन्ह आहेत. ओपन जिमच्या असलेली स्वाभिमानची जी गाडी होती ती हटवण्यात आलेली आहे. मनपानं ही कारवाई केलेली आहे. ओपन जिम आत्ताच नुकतंच त्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर ती ओपन जिम देखील उखडण्यात आली होती आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच हा संघर्ष जो आहे शिवसेना आणि स्वाभिमान मधला चिघळण्याची चिन्ह आता दिसायला लागलेली आहेत. मोठ्या प्रमाणात हा संघर्ष वाढणार अशी शक्यता वर्तवली जाते. आपण बघू शकतो ही दृश्य. मनपानं ही गाडी हटवलेली आहे. ओपन जिमच्याच बाजूला ही गाडी उभी होती. स्वाभिमानची वडापावची गाडी ही होती आणि ही आता हटवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शिवसेनेतला हा संघर्ष जो आहे तो आता अजूनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओपन जिमवरून गेल्या 2 दिवसांपूर्वीच एक घटना घडली होती. ती जिम जी होती त्याचं उद्घाटन झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मनपानं त्या जिम उखडली होती आणि त्याच्यानंतर आता हे प्रकरण समोर येत आहे. वडापावची जी स्वाभिमानची जी गाडी होती ती आता हटवण्यात आलेली आहे. ती त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. मनपानं ही कारवाई केलेली आहे आणि एकूणच ह्या निमित्तानं शिवसेनेतला आणि स्वाभिमान मधला जो संघर्ष आहे तो आता पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दुपारी 3 सुमारास ही गाडी हटवण्यात आली. ओपन जिमच्याच बाजूला आहे आणि त्यामुळे हा संघर्ष जो आहे शिवसेना आणि स्वाभिमानी मधला तो अजूनच पेटण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.